नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। रात्रीचे 8 वाजतात, शहरांच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला दिवाळीच्या मुहूर्तावर माणुसकीची एक बातमी। आगीत घर गमावलेल्यांना बंधुभाव भाईचारा संस्थेनं हक्काचं छप्पर मिळवून दिलंय, तर मुंबापुरीमध्ये हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांच्या आशा देखील पल्लवीत झालेल्या आहेत। गेल्या वर्षभरापासून मुंबईकर ज्याची आतुरतीनं वाट पाहत होते त्या म्हाडाच्या घरांची जाहिरात अखेर प्रसिद्ध झाली आहे। मात्र सुरुवातीला बातमी असेल ती अर्थातच या म्हाडाच्या घरांची, कारण 1300 घरांसाठी यंदा ही सोडत निघणार आहे। 16 डिसेंबरला सोडत जाहीर होईल। यंदाच्या लॉटरीचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा म्हाडानं घरांच्या किमती 25 ते 30% कमी केल्यात। तसंच यंदा पहिल्यांदाच ग्रँड रोडच्या उच्चभ्रू भागामध्ये तब्बल 5 कोटी 80 लाखांचं घर उपलब्ध आहे। तेव्हा कोणत्या गटासाठी किती घरं, तर अत्यल्प गटासाठी 63 घरं उपलब्ध आहेत यंदाच्या म्हाडाच्या लॉटरीत, तर अल्पगटासाठी तब्बल 926 घरं। मध्यम उत्पन्न गटासाठी 201 घरं, तर उच्च उत्पन्न गटासाठी 194 घरं ज्याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। उत्पन्न गटाचे निकष काय आहेत, तर अत्यल्प उत्पन्न गटासाठी निकष आहेत 20 लाखांपर्यंत, अल्प उत्पन्न गटासाठी 20 ते 35 लाख, मध्यम उत्पन्न गट 35 ते 60 लाख, तर उच्च उत्पन्न गट 60 लाखांच्या वर। कंबाला हिल भागामध्ये सर्वात महागडं 5 कोटी 80 लाखांचं घर आहे अशी 2 घरं आहेत यंदा। चांदिवली भागामध्ये सर्वात स्वस्त म्हणजे 14,61,000 घर आहे। 5 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर अर्ज भरण्याचा वेळ आहे। तुम्ही 10 डिसेंबरपर्यंत कधीही अर्ज भरू शकता, तर 16 डिसेंबरला लॉटरीचा निकाल लागेल, कळेल की कुणाला घर लागलंय। आणि आता बातमी आहे जाती पलीकडच्या मदतीच्या हातांची। पुण्यातील आंबेडकर नगर वसाहतीमध्ये 21 एप्रिलला शॉर्ट सर्किट आणि सिलेंडरच्या स्फोटानं आग लागली होती, त्यात तब्बल 74 घरं जळून खाक झाली। त्यांच्या मदतीसाठी काही मुस्लिम बांधव धावून आले आणि सरकारही करणार नाही इतक्या विक्रमी वेळेमध्ये 74 कुटुंबांना त्यांची घरं दिवाळीच्या मुहूर्तात बांधून दिली आहेत। पाहूयात हिंदू मुस्लिम यांच्यातील जिव्हाळ्याची ही गोष्ट। पुण्यातल्या आंबेडकर वसाहतीतल्या या 74 कुटुंबांची ही दिवाळी लाख मोलाची आहे, कारण 6 महिन्यांपूर्वीच्या आगीत ज्या 74 कुटुंबांनी आपल्या घराची राख रांगोळी होताना पाहिली होती त्यांनी आज नव्या घराच्या चाव्या हाती घेतल्या। जळालेली ही घरदारं पुन्हा नव्यानं उभी राहिली बंधुभाव भाईचारा संस्थेमुळे। मशिदीतून वर्गणी जमा करून त्यांनी ही सगळी घरं उभारून दिली आहेत। देवासारखा माणूस बोलावा, माणसासारखा शाबीरबाई कुठनं आले हे आम्हाला नाही माहिती। आम्ही तर काय त्यांना ओळखत बी नव्हतो आणि काहीच नव्हतं, भगवंतासारखे आले। आपण तर त्यांनाच बोलू, कारण माझं घर उभं राहिलं, माझं परपंच तिथं थांबला, म्हणजे आपण तर त्यांना भगवंताचं रूपच देणार। जातीवाद करण्यात काही फायदा नसतो, आणि माणूस की ही कशाला म्हणतात, इन्सानियत। हे शाबीरबाईला बघून लोकांनी शिकाव। आधी या कुटुंबांना फक्त पत्रे आणि बांबूची घरं मिळणार होती, मात्र बंधुभाव भाईचारा संस्थेच्या शब्बीर शेख सलीम मेमन यांनी पक्की घर देण्याचा मानस केला आणि सुरू झाली मोहीम। हिंदुस्तान की जो असल जो रीड है, जो असल जान है, वो गंगा जमुना तहजीब है। हिंदू मुस्लिम एकता हमारी असल जी है, पहचान है, और इंशाल्लाह हम इसको कायम रखेंगे। हम हर वक्त जब भी ऐसा कोई मौका रहेगा तो हम उसकी जात पात नहीं देखेंगे, हम इंसानियत देखेंगे और उसको इंसानियत के नाते उसकी मदद करते रहेंगे। माझे मित्र परिवारांशी चर्चा केली, त्यांनी सांगितलं की आपण यांच्यासाठी उभं राहू, आणि आम्ही सर्व मित्र परिवारांनी मिळून काही रक्कम जमा केली आणि मस्जिदीमध्ये जाऊन आम्ही दर शुक्रवारी अपील करायचो की बाबा अशा अशा वस्तीमध्ये आग लागलेली आहे, तिथं आम्हाला लोकांना घरं बांधून द्यायची, तर तुम्ही आम्हाला आर्थिक मदत करा। तर सर्व मस्जिदच्या लोकांनी, जबाबदार लोकांनी आम्हाला मदत केली त्याच्यामध्ये। आज या दिवाळीत नवीन घरात आनंदाचे फटाके फुटतील ते शब्बीर आणि सलीम भाईंच्या मदतीमुळे। खरं तर हात मग तो देवापुढे जोडलेला असो किंवा नमाज अदा करणारा, मदतीला येणारा हात हा माणुसकीचा धर्म शिकवणारा असतो, एवढं नक्की। हलीमा कुरेशी, News18 लोकमत, पुणे।
आणि यानंतर बातमी आहे अंबरनाथमधल्या एमआयडीसीतल्या अग्नितांडवाची. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ एमआयडीसीतल्या प्रिशिया केमिकल कंपनीला लागलेल्या आगीवर आता अखेर नियंत्रण मिळवण्यात आलंय. सध्या घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. कंपनीतल्या केमिकलच्या पिंपाचा स्फोट झाल्यानं ही आग भडकली होती. सुदैवानं आग लागताच कंपनीतल्या 13 कामगारांना वेळीच बाहेर काढण्यात आलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान आगीत 3 कामगार किरकोळ जखमी झालेत. केमिकल कंपनीला लागलेली आग एवढी भीषण होती की 4 ते 5 किलोमीटर वरून आगीच्या धुराचे लोळ दिसत होते. और कंपनी में आग लग गया था, उस वक्त मैं कूलिंग टावर में पानी भर रहा था और कूलिंग टावर में पानी भर रहा था तो मैंने देखा कि आग का लपट मेरे साइड आया, तो मैंने दीवार डाक उसी समय मैं दीवार डाका और दीवार डाकते वक्त मैं जल गया. बातमी आहे पुण्यातून. भाजप सरकार बेटी बचाओ बेटी पढाओचा नेहमीच नारा देतं, मात्र बेटी वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या अधिकाऱ्यांचे पंख छाटल्याचा आरोप देखील या सरकार आणि प्रशासनावर होतोय. आणि या आरोपामागचं कारण म्हणजे पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर आणि धडाकेबाज कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वैशाली जाधव यांच्या अधिकाऱ्यांना लावण्यात आलेली कात्री. सोनोग्राफी मशीन्सचा दुरुपयोग करून गर्भलिंग निदान चाचणीचा गैरवापर करणाऱ्या रेडिओलॉजिस्टना डॉक्टर वैशाली जाधव यांनी तुरुंगाचा रस्ता दाखवला होता. मात्र आता पीसीपीएनटी अर्थात गर्भलिंग निदान चाचणी संदर्भातल्या कायद्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार डॉक्टर वैशाली जाधव यांच्याकडून काढून घेण्यात आलेत. दुखावलेल्या रेडिओलॉजिस्टनी टाकलेल्या दबावामुळे डॉक्टर वैशाली यांच्या अधिकारांवरती गदा आणल्याचा आता आरोप होतोय. दरम्यान ही प्रशासकीय बाब असल्याची सारवासारव पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे. तर वैशाली जाधव यांच्यावरती मनमानी कारभाराचा आरोप पुण्यातल्या रेडिओलॉजिस्टनं केलेला आहे. तेव्हा वैशाली जाधव यांच्या अधिकाऱ्यांना कात्री लावण्यासंदर्भात पुण्याचे आयुक्त सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे आणि रेडिओलॉजिस्ट संघटनेचे डॉक्टर प्रशांत चौधरी यांनी नेमकं काय म्हटलंय ऐकूयात. आमच्याकडे 5 AMOH आहे. सो सध्या घडीला 1 MOH आणि 5 AMOH आमच्याकडे उपलब्ध असल्यामुळे कामाची परत एकदा विभागणी करणे हा आवश्यक होता. यामध्ये डॉक्टर वैशाली जाधव किंवा इतर कुठल्या अधिकाऱ्याच्या अधिकार कमी करणे हा अजिबात या काम विभागणीचा हेतू नव्हता. अतिशय खेद वाटतो की डॉक्टर वैशाली जाधव यांच्यासारख्या अतिशय सक्षम कार्यक्षम अशा अधिकाऱ्यांची बदली करून पीसीपीएनडीटीचा चार्ज तथाकथित प्रशासकीय कारणांमुळे त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे. पालिकेतले पण काही निवडून आलेले लोकप्रतिनिधी अशाच पद्धतीने पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी होत असताना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा प्रयत्न करतात. वैशाली जाधव मॅडम एक्स्ट्रा रूल्स आपले स्वतःचे बनवत होत्या, एक्स्ट्रा कागदपत्र लोकांकडनं मागवत होत्या, ज्याच्यामुळे डॉक्टरांची हॅरॅसमेंट होत होती. मायनर क्लिनिकल एरर्सवर लोकांना मशीन सील करायचे किंवा सस्पेन्शन करायचे किंवा नोटिसेस काढायचे ह्या गोष्टी चालू होत्या. याच्यामुळे रेडिओलॉजिस्टमध्ये एक रेडिओलॉजिस्ट, गायनेकोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट अशा सगळ्या जे पीसीपीएनडीटी अंतर्गत येतात, ज्यांच्याकडे सोनोग्राफी मशीन आहे, अशा सगळ्या डॉक्टरांमध्ये एक दहशत निर्माण झाली होती. तिकडे नाशिककरांना पोलिसांनी अनोखं दिवाळी गिफ्ट दिलंय. गेल्या 6 महिन्यांच्या तपासादरम्यान वेगवेगळ्या गुन्ह्यांदरम्यान जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकाला परत करण्यात आलाय. आणि हा थोडा थोडका नाही तर तब्बल 1,56,00,000 ऐवज आहे जो नाशिक पोलिसांनी तक्रारदारांना आज परत केलाय. काही जणांची चोरीला गेलेली वस्तू तर कुणाची हरवलेली किमती वस्तू धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती परत मिळाल्यानं नाशिककरांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पोलिसांकडून परत करण्यात आलेल्या ऐवजामध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, टीव्ही अशा वेगवेगळ्या वस्तूंचा भरणा होता. यावेळी अनेक गुन्ह्यांच्या तपासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या श्वान पथकातील मॅक्सचा विशेष गौरव करण्यात आला. महाराष्ट्रात गुन्ह्यांची उकल करण्यात नाशिक पोलीस अग्रेसर असल्याचं पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी यावेळी सांगितलं. जे आमच्या काम आहे पोलिसांच्या की क्राईम थांबवणे, जर क्राईम झाला तर त्याच्यानंतर तो डिटेक्ट करणे आणि प्रॉपर्टी जी गेलेली आहे ते रिकवर करणे. आणि हे फार मोठी संख्यामध्ये आपण प्रॉपर्टी रिकवर केलेली आहे आणि आज लोकांना ते प्रॉपर्टी परत देताना आनंद होतो आहे आणि दीपावलीचा सण त्यांचा चांगला साजरा होतो आहे असा आज लोकांची आपली भावनामधून पण सांगितलेलं आहे. तर आम्हाला असं वाटतं आहे की पोलिसांची जे काम आहे आमचे ते आम्ही आज काम करण्यामध्ये सार्थ आम्ही झालोय. आज धनत्रयोदशीचा शुभ दिवस. आजच्या दिवशी आरोग्यरूपी धनाची देवता अर्थात धन्वंतरीला पूजलं जातं.
समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर येतो, त्यामुळे धन्वंतरीची घरोघरी पूजा केली जाते. आजच्या शुभमुहूर्तावरती अनेक जण सोने खरेदीसाठी बाहेर पडतात, यामुळे सोन्या चांदीच्या दुकानात मोठी गर्दी पाहायला मिळते. तर दुसरीकडे दिवाळी म्हणजे गोडधोड आणि फराळ खाण्याचा दिवस असतो आणि या दिवसामध्ये मिठाईच्या दुकानांमध्ये देखील विशेष गर्दी बघायला मिळते. याच धनत्रयोदशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची अलंकारिक पोशाखात आज पूजा करण्यात आली. विठ्ठल रखुमाईला नखशिखांत दागिन्यांनी मढवण्यात आलंय. तसंच पंढरपूरकरांनी एकत्र येऊन चंद्रभागेच्या तीरावरती दीपोत्सव साजरा केलाय. चंद्रभागेच्या पश्चिम बाजूच्या 11 घाटावर आणि पूर्ण पूर्व बाजूला असलेल्या 3 घाटांवरती सुमारे 1.5 किलोमीटर परिसरात दिव्यांची आरास करण्यात आली आहे. आणि दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणावरती लक्ष ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील सज्ज झालेलं आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात 3 ठिकाणी हवेतल्या प्रदूषणाची चाचणी सुरूही करण्यात आली आहे. कल्याण असेल, भिवंडी असेल आणि उल्हासनगर अशा 3 ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळानं वायू प्रदूषण मोजणारे यंत्र कार्यान्वित केली आहेत. या मशीन्सद्वारे दिवाळीच्या 1 आठवडा आधीपासून ते दिवाळी संपेपर्यंत हवेची रोज चाचणी केली जाणार आहे. मुलुंडचं डम्पिंग ग्राउंड बंद झालं म्हणून मुलुंडच्या रहिवाशांनी आनंद व्यक्त केला खरा, पण स्थायी समितीसमोर आज मांडलेल्या हरकतीच्या मुद्द्यांद्वारे वेगळं सत्य समोर आलंय. या डम्पिंग ग्राउंडवर आजही 400 मेट्रिक टन इतका कचरा आणि डेब्रिज टाकलं जात असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे कंत्राटदारांवरती कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. दरम्यान पालिकेनं काढलेल्या वर्क ऑर्डरमध्येच कंत्राटदाराला जानेवारीपर्यंत वीज प्रकल्प उभारण्याची मुदत दिली गेली आहे. त्यामुळे पुन्हा जर कचऱ्याची दुर्गंधी आणि प्रदूषण निर्माण झालं तर पालिका फारसं काही करणार नाही असंच दिसतंय. माझ्या स्पष्ट मागणी आहे, स्टँडिंग कमिटी ऑक्टोबर 2 तारखेला बंद करायचे प्रस्तावचे पाठिंबा दिला आहे. आता 1 महिना झालेला आहे. ते कॉन्ट्रॅक्टरवर काय पेनल्टी लावणार, त्याच्यावर काय कारवाई करणार ते ॲडमिनिस्ट्रेशन आता करायला पाहिजे असं आमची मागणी आहे. आयुक्तांच्या सोबत एक बैठक लावू, ज्याचा काय तो सोक्षमोक्ष लावू. आणि सोक्षमोक्ष लावत असताना आमची मागणी असेल की कचरा प्रश्नावर ह्या मुंबई शहरामध्ये ज्या काय समस्या उपस्थित होतात त्या दृष्टीनं प्रशासनाने केलेल्या कोणत्याही कार्यवाहीचा संपूर्णपणे श्वेतपत्रिका स्थायी समोर आणावी, ती जाहीर करावी, अशा पद्धतीची सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत. बातमी पुण्यातून. खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल असलेले पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. टिळेकर यांनी कंत्राटदारासोबत भागीदारी करून कोट्यवधी रुपयांचा कंत्राट घेतल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते रवी बराटे यांनी केलाय. तसंच त्यांनी या प्रकरणी टिळेकरांविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. महानगरपालिकेचे लेटरहेड ज्या आमदाराकडे त्यांच्या आईकडे आहेत त्याचा वापर आमदारांनी स्वतःच्या ईमेल थ्रू नितीन वरगडेंना पुढे करून करोडो रुपयाचे टेंडर्स प्राप्त केलेले आहेत आणि शासनाची फसवणूक केली आहे. कोणत्याही नगरसेवक किंवा आमदार याला टेंडर सिस्टीममध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग घेता येत नाही, त्याचं उल्लंघन आमदार योगेश टिळेकरांनी केलेलं असल्याने सर्वप्रथम त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे. सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी सेन्सॉर बोर्डाविरोधात उच्च न्यायालयात आता धाव घेतली आहे. रंगीला राजा या त्यांच्या आगामी सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं 20 कट सुचवलेत, मात्र हा आपल्या विरोधात कट असल्याचा आरोप निहलानी यांनी केलाय. तसंच यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना जबाबदार धरलंय. आपण सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी असताना अनेक मंत्र्यांचे फोन येत असत, मात्र त्यांचा आपण न ऐकल्यामुळे आता आपल्याला त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी विनायक थोरात यांची निवड झाली आहे. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली आहे. आणि यासोबत शहरांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.